एमएमआरडीच्या माध्यमातून पनवेलमधील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे यंदा मुसळधार पावसात कुठेही पाणी तुंबले नाही. तसंच अंतर्गत गटारेही काँक्रीटचे करून त्यांची रुंदी आणि खोली वाढवल्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणारे पनवेल यंदा मात्र पाण्यावर आहे असंच म्हणावे लागेल. याबाबत साजेशा रचनात्मक विकासावर नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी तुंबणे, नाले तुंबणे या समस्या नित्याच्याच. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएकडे आग्रही मागणी करून शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल 47 कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पनवेलमधील महत्वाच्या अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यंदाच्या संततधार पावसाळ्यात शहरात पाणी तुंबल्याच्या घटना कुठेही घडल्या नाहीत. पनवेल शहरातील शिवाजी चौक, पंचरत्न हॉटेल नाका, पायोनियर सोसायटी, टपाल नाका, एचओसी कॉलनी परिसर येथील रस्ते आणि नाल्यांमध्ये दरवर्षी पाणी तुंबल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर्षी मात्र या समस्येतून नागरिकांची सुटका झाली असून स्वच्छ आणि सुंदर पनवेलची अनुभूती नागरिक अनुभवत आहेत. पनवेल हे लो लाईन विभाग होता, त्यामुळे रस्त्यांची उंची वाढवणे गरजेचे होते. त्यामुळे काँक्रिटीकरणामुळे रस्त्यांची उंची वाढली. यामुळे यंदा पाणी तुंबल्याच्या घटना कुठेही घडल्या नाहीत.